ताई मासे खाल्ल्याने डोळे ऐश्वर्यासारखे सुंदर होतात असं विधान गावितांनी केल्यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत. महिला म्हणून तुम्ही कसं बघताय? नाही, मला असं म्हणायचं आहे या संदर्भामध्ये, मी भारतीय जनता पार्टीचे नेते आणि मंत्री महाराष्ट्र राज्याचे विजयकुमारजी गावित यांच्याशी सविस्तर बोलले की नक्की काय झालं, तुम्ही कुठल्या संदर्भाने हे बोललात. त्यांनी म्हटलं, चित्रातही माझ्या आदिवासी विभागामध्ये हा कार्यक्रम होता आणि मत्स्य विभागाचा कार्यक्रम होता. त्यावेळेला तरुण आदिवासी मुलांना मासेमारी करण्यासाठी आपण ज्याला आपण म्हणू उद्युक्त करतो त्यासाठी विविध त्यांना काही वस्तूही देण्यात आल्या सरकारकडनं आणि तुम्ही मासेमारी केली पाहिजे अशा पद्धतीचा तो कार्यक्रम होता. आणि त्यामध्ये मासे खाल्ल्याने डोळे चांगले होतात, ऐश्वर्या राय ह्या समुद्रकिनारी बँगलोरला राहतात, त्यांचे डोळे चांगले आहेत आणि म्हणून त्या कशा दिसतात हे आपण सगळ्यांनी ऐकलं. अर्थात पुढचं ते म्हणाले की जे काही वक्तव्य त्यांच्याकडनं आलेलं आहे की मुली पटतात वगैरे, हा जो काही एक विषय सध्या टी व्ही चॅनेल्सवर चाललाय, मुलं आणि मुली हे सगळे त्या कार्यक्रमाला होते. पुढच्या वेळेला लग्न जुळताना चांगल्या मुली तुम्हाला त्या ठिकाणी चांगले मासे खाल्ले तर डोळे चांगले होतील, तुमची स्किन चांगली होईल आणि तुम्हाला चांगली जोडीदार मिळेल, असा त्या वाक्याचा संदर्भ होता. परंतु आपण पाहतो की प्रत्येक वेळेला काहीतरी पुढचं आणि मागचा संदर्भ न लावता मधलीच ओळ त्या ठिकाणी दाखवली जाते. मला एवढंच म्हणायचं आहे की सध्या हे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसतंय, त्यामुळे लोकप्रतिनिधींनीही विशेषतः महिलांच्या बाबतीमध्ये बोलताना तारतम्य हे बाळगलं पाहिजे. विजयकुमार गावितजी हे